छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। ठाकरे सरकारला आता सत्तेमध्ये 2 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण या 2 वर्षात या सरकारमधील काही मंत्री वादात सापडले, काहींवर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची छापेमारी झाली तर काहींवर नैतिकतेवरून आरोप झाले। यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तर परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचं समन झालं। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर तपास यंत्रणांनी छापेमारी केली। पण यात विकेट पडली ती म्हणजे 2 मंत्र्यांची, एक अनिल देशमुख आणि दुसरे संजय राठोड। आपण पाहिलं तर हे दोन्ही मंत्री म्हणजे विदर्भाचेच। मग ज्यावेळी एखाद्या विभागातील मंत्र्यांचं प्रतिनिधित्व राज्यातील कॅबिनेटमधून कमी होतं त्यावेळी त्या विभागावर नेमका काय परिणाम होतो आणि या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना थेट मंत्रीपद सोडावं लागलं तर त्याचा एकूणच विदर्भाच्या राजकीय प्रतिमेवर काय परिणाम होतो आणि जनतेच्या समस्यांवर याचे काय परिणाम होतात याच प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत। सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं स्वागत। विदर्भानं 2 पदं गमावली असं नाही, विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला होतं, मात्र काँग्रेसनं हे पद सोडलं आणि विदर्भाच्या वाट्याला आलेलं आणखी एक पद गमावलं। विदर्भाचे मंत्रीपदं गेल्यानंतर त्याचा विदर्भावर काय परिणाम होणार हे समजून घेण्याआधी आपल्याला अनिल देशमुख आणि संजय राठोड यांना मंत्रीपद का गमवावं लागलं हे समजून घ्यावं लागेल। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले आणि त्यानंतर त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला। यातच अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं। संजय राठोडांचं प्रकरण काहीसं वेगळं आहे। पुण्यातील एका तरुणीनं आत्महत्या केली होती आणि या आत्महत्येमागे संजय राठोडांचा हात आहे असे आरोप झाले। त्यातच संजय राठोडांना वनमंत्रीपद गमवावं लागलं। विदर्भानं 2 मंत्रीपदं गमावल्यानंतर त्याचा विदर्भावर काय परिणाम होणार याबाबत विदर्भ विकास मंडळाचे माजी सदस्य आणि राजकीय विश्लेषक सांगतात। विकासाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय होताना कधी एखाद्या विभागाला कमी वाटा मिळतो असे पक्षपाती निर्णय होतात आणि तेव्हा आपले मंत्री आपल्या विभागासाठी भांडत राहतात। पण आता विदर्भाचं प्रतिनिधित्व कमी झालंय आणि त्यामुळेच विदर्भाच्या दृष्टीनं निर्णय होताना विदर्भातील मंत्र्यांचा प्रभाव पडणार नाही असं दिसतंय आणि त्याचा एकूणच परिणाम हा विदर्भाच्या विकासावरती सुद्धा होणार आहे। संजय खडककर यांच्या मताशी सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे सहमती दर्शवतात। ते म्हणतात, विदर्भाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे आता दोन्ही मंत्रीपद आपण गमावली आहेत। गृहखात्याला मंत्री मिळाले असते तरी वनखात्याचा प्रभार हा मुख्यमंत्र्यांकडेच आहे आणि वनखातं हे विदर्भाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे। मंत्रीपद गेल्यापासून आता त्यांचं काम देखील थांबलंय। गृहमंत्री म्हणून विदर्भाला काही मदत होऊ शकली असती, मात्र आता मंत्रीपद नसल्यामुळे ही मदत पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही हे सुद्धा स्पष्ट झालंय। संदीप भारंबे। विदर्भातील वन अधिकारी महिला दीपाली चव्हाण या महिलेनं आत्महत्या केली, पण तिला खरंच न्याय मिळू शकला का असाही प्रश्न आहे। विदर्भात जर मंत्रीपद असतं तर आपण त्या समस्या घेऊन सहज त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचू शकलो असतो असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक सांगतात। पण ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी यांचं मत काहीसं वेगळं आहे। ते विदर्भातील गेलेले मंत्रीपद याला जबाबदार नसून या महाविकास आघाडी सरकारचं धोरणच एकूण त्याला जबाबदार असल्याचं ते सांगतात। अनिल देशमुखांवर 100 कोटींचे आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। तसंच संजय राठोड यांच्यावर नैतिकतेवरून आरोप झालेत। अशा रीतीने विदर्भाचे दोन्ही मंत्रीपद गमावलेत। पण यावेळी विदर्भाच्या राजकीय प्रतिमेवर त्याचा काही परिणाम होतोय का हे आपण समजून घेऊयात। आरोप झाल्यानंतर आपल्या मंत्र्यांना ते आरोप तितक्या ताकदीने खोडता आले नाही, त्यामुळे निश्चितच विदर्भाचं खच्चीकरण झालंय आणि विदर्भाच्या राजकारणावर त्याचा धब्बा लागला असून विदर्भाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय असं खडककर यांना वाटतं। भारंबे देखील खडककर यांच्या मताशी सहमती दर्शवतात। ते म्हणतात, खरं तर या दोन्ही मंत्र्यांवर झालेले आरोप हे अत्यंत गंभीर होते, पण ते आरोप सिद्ध झालेले नाहीयेत। तरी देखील विदर्भाची यामध्ये नाचक्की झाली हे खरंय। राठोडांवरचे आरोप हे नैतिकतेच्या दृष्टीने वाईट सुद्धा आहेत। राठोडांविरोधात कोणाची थेट तक्रार नसली तरी त्यात ते दोषी होते असं वातावरण तयार झालं आणि त्याचा परिणाम राठोड्यांच्या राजकीय कारकिर्दीवर झालाच, पण आता विदर्भाच्या राजकीय प्रतिमेवर देखील झाला।
विदर्भातील दोन मंत्र्यांच्या बाबतीत जे घडलं त्यात पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहण्यात सुद्धा कमीच पडला असंच दिसतं. संदीप भारंबे, कार्यकारी संपादक, सकाळ विदर्भ, आवृत्ती. विदर्भ विकास मंडळ हे विदर्भाला हक्काने मिळाले, पण सरकारनं अजूनही त्याची मुदत वाढवून दिलेली नाही. विदर्भाचे मंत्री आपली बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडलेत असं जाणकार सांगतात. विदर्भातील जनतेच्या अनेक समस्या आहेत. या समस्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं चर्चेला येतात, पण यंदा हिवाळी अधिवेशनही मुंबईत होत आहे. पण यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात आपलं मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व कुठेतरी कमी पडले असं सुधीर पाठक यांना वाटतं. विदर्भाच्या वाट्याला आलेली दोन मंत्रिपदं विदर्भाने गमावली, पण त्याऐवजी सरकारनं दुसरे मंत्रिपदं विदर्भाला देणं गरजेचं होतं, पण ते अजूनपर्यंत का मिळाली नाही. तसेच फडणवीस सरकारच्या काळात राज्याचं सत्ता केंद्र पहिल्यांदा विदर्भात होतं. यावेळी मुख्यमंत्री पदापासून गृहमंत्रीपद, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री, वनमंत्री ही सर्व पदं विदर्भाला मिळाली होती. मग त्या 5 वर्षात एकूणच विदर्भाचा विकास कसा झाला आणि पुरेसं प्रतिनिधित्व नसताना या 2 वर्षात विदर्भाचा विकास कसा झाला याबाबत तुम्हाला वाचायचं असेल तर आम्ही isakar.com वर सविस्तर अशी एक बातमी केली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ती वाचू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या सकाळच्या फेसबुक पेजला देखील नक्की लाईक करा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या isakar.com ला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.